पैठण येथे मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादीचे नेते श्री दत्ताभाऊ गोरडे व डॉ पी आर थोटे यांच्या हस्ते करण्यात आले. अथर्व कन्स्ट्रक्शन व एच व्ही देसाई हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने व आमदार सतीशभाऊ चव्हाण व डॉ पी आर थोटे सर यांच्या विशेष आयोजनामधून या मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरात 1000 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी तब्बल 400 रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यासाठी निवड करण्यात आली असून या सर्वांना पुणे येथील एच व्ही देसाई हॉस्पिटल येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या सर्व नेत्र शस्त्रक्रिया शिबिराचा खर्च आमदार सतीशभाऊ चव्हाण यांच्यातर्फे करण्यात येणार आहे. नेत्र तपासणी शिबिरासाठी डॉक्टर अजित यादव, डॉक्टर रणजित कदम व डॉक्टर प्रमोद साठे यांच्या वैद्यकीय नेत्र तपासणी टीमने सेवा पुरवली. शिबिरासाठी प्रमुख अतिथी म्हणून पांडुरंग गटकळ, भाऊसाहेब तांगडे, अनिल घोडके, नीता परदेशी, रमेश झारगड, संजय राजे निंबाळकर व आबासाहेब राजे जाधव यांची उपस्थिती होती. तर पैठण तालुक्यात 4 ठिकाणी झालेल्या या नेत्र तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी श्री रमेश ठोंबरे, नितीन पोकळे, कृष्ण लांडगे, अरुण धस, श्रीकांत कंठाळी व अझर पठाण यांनी परिश्रम घेतले. CNI महाराष्ट्र न्यूज साठी शिवाजी गाडे, पैठण, औरंगाबाद. एच व्ही देसाई हॉस्पिटल पुणे आणि अथर्व कन्स्ट्रक्टच्या संयुक्त मानाने आदरणीय सतीश भाऊ चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त या पैठण तालुक्यामध्ये 4 गावांमध्ये शिबिराचं आयोजन केलेलं आहे. त्यानिमित्ताने हिरडपुरी, व्याहमांडा, दावरोड आणि पैठण यामध्ये लोकांची तपासणी करण्यात आली. जवळपास 1000 लोकांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी 400 लोकांना ऑपरेशनसाठी ते पात्र झालेले आहेत. आणि याप्रसंगी या निमित्ताने आमच्याबरोबर आमचे राष्ट्रवादीचे नेते दत्ताभाऊ गोरडे, विनोदभाऊ तांबे, आमचे संजय राजे, अथर्व कन्स्ट्रक्शनचे आमचे संचालक, आमचे सर्व डॉक्टर्स, आमचे सर्व सहकारी यांनी मदत केली. आणि या शिबिरासाठी असा प्रचंड असा सहभाग नोंदवून लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे. ऑपरेशन आणि या निमित्ताने जे पात्र ऑपरेशनला जे पेशंट झालेले आहेत त्यांना आम्ही पुणे येथे नेऊन त्यांचे सगळं ऑपरेट करण्याच्या दृष्टीने आम्ही सर्व प्रयत्न करू. त्यांचे लेन्स त्यांच्या ऑपरेशनासाठी विनामूल्य अशी सेवा देऊ एवढं मी आश्वासन देतो. या ठिकाणी मोफत ऑपरेशन करणार आहोत. या ऑपरेशनचा सर्व खर्च माननीय आमदार साहेब आणि डॉक्टर थोटे साहेब यांच्या निधीतून केला जाणार आहे.